देहदान चळवळीला सरकारी लाल फितीच्या कारभारामुळे अडथळे येत असले तरी दुसरीकडे वसईतील आगाशी गावातील एकाच कुटुंबातील 80 सदस्यांनी देहदान व अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. वसईतील आगाशी परिसरातील उंबरगोठण चाळपेटमध्ये लोपीस कुटुंबियांचा मोठा विस्तार आहे. सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंब म्हणून यांची ओळख आहे. पंचक्रोशीत त्यांच्या आजोबांचाही नावलौकिक आहे. टुमदार गाव व बंगल्यात हे कुटुंब एकत्रित नांदते. सामाजिक जाणीव असल्याने या कुटुंबाला अवयवदानाची महती समजली. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या कुटुंबियांनी देहदान करायचं. त्यांना आमच्या छोट्या मंडळीने सुद्धा प्रतिसाद दिला. आमच्या सिनियर म्हणजे माझी आई, माझी काकी, माझे काकू आणि त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या बायका, सगळ्या त्यांच्या म्हणजे आमच्या वडिलांच्या सुना, नात सुना यांनी पुढाकार घेऊन त्यांनीही तो मनोदय व्यक्त केला. आणि आम्ही सगळं कुटुंबीय स्वतःच्या म्हणजे त्या व्याख्यानाने प्रेरित होऊन आम्ही आमचं देहदान, मग ते अवयदान असो, नेत्रदान असो किंवा त्वचादान असो, सगळ्या प्रकारचं हे करून आम्ही ते तो संकल्प पुढे नेण्यास आम्ही हातभार लावणार आहोत. आणि हे आमचं माझं एकट्याचंच नाही आहे, हे आमच्या सर्व कुटुंबियाचं मनोदय आहे. आमची जी म्हणजे आमची जी मुले मुली जे बाहेर गेलेले आहेत, बाहेर म्हणजे काय की लग्न होऊन दुसऱ्या गावात गेलेले आहेत, त्यांनीही त्यांच्या जावई त्यांच्या म्हणजे आमच्या जावई यांनीही त्यांनासाठी आम्हाला संमती दिलेली आहे. त्यामुळे या उपक्रमाबद्दल आम्ही फार फार ऋणी. नाव अस्मिता कोरी आहे. माझे पंजोबा हे समाजसेवक होते. आम्ही तिसरी पिढी आहेत. आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की आपण एकत्र येऊन समाजमध्ये जागृती आणूया. श्रीलंका आपल्या श्रीलंका छोटा देश असूनसुद्धा आपल्या इंडियामध्ये डोळे डोनेट करते. तर आपण इंडिया इतके मोठा देश असून आपण सगळ्यांनी ठरवलं तर आपण खूप जास्त प्रमाणामध्ये हे मोहीम पुढे नेऊ शकतात. फक्त डोळेच नाही तर पूरा देहदान करू शकतात. संपूर्ण लोपीस कुटुंब तसेच सामाजिक कार्यकर्ते मनवेल तुस्कानवी यावेळी उपस्थित होते. या कुटुंबातील 80 जणांनी देहदान व अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. देहदानाचे फॉर्म भरण्याची प्रक्रियाही त्यांनी सुरू केली आहे. पण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच बरे वाईट घडले तर देहदानाचा रजिस्ट्रेशन क्रमांक व इतर तांत्रिक बाबींमध्ये अडकून न पडता आमची इच्छा पूर्ण करा असे या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे. आम्ही सगळे यंग मेंबर ऑफ बीडी परिवार. आमचे ग्रेट ग्रँडफादर बीडी लोपीस ह्यांच्या स्मरणार्थ आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला होता. या प्रोग्रामवर आम्हाला असं सगळ्यांना जनजागृती सांगायची आहे की आपण नेत्रदान व त्वचादान करावे. आता सायन्स एवढे डेव्हलप झाले आहे की आपण 2 डोळ्यांनी 4 डोळ्यां बघू शकतो. तर आपले जर 2 डोळे आपण डोनेट केले तर आपण 4 जणांना देऊ शकतो. आमच्या अंकलचे फ्रेंड स्टीफन मिनेजेस, स्वर्गवासी स्टीफन मिनेजेस, हे जेव्हा ऑफ झालेले तेव्हा त्यांनी त्यांच्या फॅमिलीने हा निर्णय घेतला. तो आमच्या फॅमिलीसाठी प्रेरणादायक ठरला व आम्ही सगळ्यांना संदेश देऊ देतो की आपण आपले बॉडी जी मौल्यवान आहे त्याची आपण डोनेशन करावे. कारण त्वचा अशी आहे की एकदा जर ती बर्न झाली, कट झाली तर त्वचावरती परत नवीन त्वचा येते. पण जर ती बर्न झाली तर त्वचा परत नवीन येत नाही. त्याच्यासाठी त्वचादान करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. व आम्ही सर्व मेंबर्स हा आम्ही फॉर्म भरणार आहोत. आम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे आणि आम्ही दुसऱ्यांना देखील संदेश देऊ शकतो की आपण हे करावं. सांगायचं म्हणजे मेल्यानंतर ह्या माणसाच्या शरीराचा जर उपयोग होत असेल चांगल्या कारणासाठी तर तो देह मातीत सडण्यापेक्षा कोणाच्या उपयोगात असेल तर फार चांगलं आहे. आणि ह्या दृष्टिकोनात आम्ही प्रेरित झालो की आम्हाला फार चांगला हा उपक्रम वाटला म्हणून आम्ही ह्या देहदान करण्याचा निर्णय घेतला. लोपीस कुटुंबातील मोठ्यांबरोबर लहानांनी सुद्धा देहदान व अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. तसेच या देहदानाच्या उपक्रमाची जास्तीत जास्त जनजागृती करून लोकांना याचं महत्त्व पटवून देण्याचा निर्णय या लहान पिढीने घेतला आहे. आम्ही सर्व मुलांनी हा निर्णय घेतला आहे की आम्ही देहदान करणार. देखील प्रोत्साहित करणार. या कुटुंबातील 80 वर्षाच्या कुटुंब प्रमुखापासून अगदी युवा पिढीच्या प्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून देहदानाचा निर्णय घेतल्याने या चळवळीला बळ मिळाले आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाने देहदानाचे हे पाऊल उचलल्यामुळे वसईत सर्वत्र या कुटुंबाची चर्चा आहे. खुलासा न्यूज वसई.